बँक उस्मान अब्बास बँकेने मराठवाड्यातल्या काही शेतकऱ्याला ऊसतोडी मंजुराच्या नावे बोगस कर्ज देण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे सगळे शेतकरी भयभीत झालेले आहेत। म्हणून हे आजचं आंदोलन कॅनरा बँकेला फक्त इशारा दिलेला आहे। तर लवकरात लवकर जर अधिकाऱ्यावर जर गुन्हा दाखल नाही झाला तर महाराष्ट्रात कुठल्याही पद्धतीने बँक आम्ही चालू देणार नाहीत। आणि जर मुख्यमंत्री साहेबांनी जर तातडीने हे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून तातडीने अधिकारी देखील निलंबित झाले पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आज असं आश्वासन दिलेलं आहे की यांनी जे काही योग्य पद्धतीने यांचं जे काही हेड ऑफिस आहे, हेड ऑफिसला संघर्ष पार्टीचं निवेदन पोहोचलेलं आहे, त्या ठिकाणी जे काही असेल ते काही आम्ही योग्य कारवाई करण्याचं असं बँकेनं आश्वासन दिलेलं आहे। बाळासाहेब अंगारगे नाव माझं, संघर्ष पार्टीचं प्रदेश अध्यक्ष।